नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये. मित्रांनो, सध्या महाजनकोसाठी जी रिक्रुटमेंट निघाली 2017 ज्युनियर फायर ऑफिसर फायरमॅन आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीसाठी, ठीक आहे, त्याचे आता डॉक्युमेंट म्हणजे PET होणार आहे, म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. तिथे तुम्हाला हे मेडिकल सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग पण सोबत न्यायचे आहे, ठीक आहे. तर खूप जणांना डाऊट होता की हे याचा नमुना कसा हवा, ठीक आहे, मेडिकल सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंगचा, आणि मेडिकल सर्टिफिकेट कोणत्या डॉक्टरांचे पाहिजे, ठीक आहे, कोणत्या डॉक्टरांचे पाहिजेत, ते तुम्हाला त्याबद्दल डाऊट होता. तर आपण आज त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर चला सुरू करूया. ओके मित्रांनो, हे बघा, आपण महानियमतीचे हे नोटिफिकेशन ओपन केलेले आहे, जे 25 2019 जाहीर झालेले आहे, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला याचा नमुना कुठे डाऊनलोड करायला मिळेल, हे खाली गेल्या थोड्या इथे त्यांनी इथं लिंक दिलेली आहे, ठीक आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केले की तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट आणि त्याचे हमीपत्र, ठीक आहे, कोणत्या फॉर्मॅट हवे त्याचा तुम्हाला इथे नमुना मिळून जाईल, ठीक आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे सबमिट करावे लागेल मेडिकल सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग. चला तर डाउनलोड करून बघूया काय याच्यामध्ये. ओके मित्रांनो, तर हे बघा, आपले मेडिकल सर्टिफिकेट आणि ऑथॉरिटी लेटर डाउनलोड झालेले आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला हे बघा, इथे काय काय कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवं तर तुम्हाला इथे टाकायचं आहे वरती, ठीक आहे. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे, कॅटेगरी आणि एम्प्लॉईड आहे की अनएम्प्लॉईड आहे, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, इथे पूर्ण माहिती भरून आणि हे सर्टिफिकेट डॉक्टरकडून भरून घ्यायचं आहे, मेडिकल सर्टिफिकेट, ठीक आहे. याच फॉर्मॅटने दिलेलं, ठीक आहे. इथे जसे दिले आहे, नाव लिहा, ठीक आहे, सन ऑफ, डॉटर ऑफ, ओके, डेट ऑफ बर्थ, एज, बाकी सगळे डॉक्टर फिलअप करून देणार. आणि इथे जे आहे खाली जनरल एक्झामिनेशन, ठीक आहे, हे सगळे टेस्टिंग तुमची झाल्यावर ते डॉक्टर इथे फिलअप करून देणार, ठीक आहे, आणि ऑब्झर्वेशन काय वगैरे आहे. ओके मित्रांनो, ठीक आहे. आणि सिग्नेचर ऑफ मेडिकल ॲडवायझर, ठीक आहे, तुम्ही ज्या पण मेडिकल डॉक्टरांकडनं सर्टिफिकेट बनवणार त्याचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि सील घ्यावं लागेल, ठीक आहे मित्रांनो. ओके, आणि इथेच खाली अंडरटेकिंग पण दिलेलं आहे, ठीक आहे. इथे अंडरटेकिंग भरायचं आहे, तुमचे नाव लिहायचे इथे, ठीक आहे. इथे लिहून आहे की पास द एक्झामिनेशन कंडक्ट बाय महाजनको, ठीक आहे, डेट 17/18/2017 झालेली, आणि तुमची इथे सिग्नेचर करावी लागेल, ठीक आहे मित्रांनो. ओके, तर आता पहिला क्वेश्चन तुम्हाला आन्सर मिळाले असेल, आणि तुमचा दुसरा क्वेश्चन की ते कोणत्या डॉक्टरांचं हे सर्टिफिकेट कोणाकडून बनवलेलं चालेल. ओके मित्रांनो, तर त्यांनी असे काही मेन्शन केलेले नाही की तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट डॉक्टरांकडनं हे सर्टिफिकेट बनवायचं आहे, ठीक आहे. पण मित्रांनो, तुम्ही हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून बनवा, ठीक आहे. का बरं, ठीक आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधलं म्हणजे तुमच्या जे जिल्ह्याचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तिथूनच हे सर्टिफिकेट बनवून घ्या, ओके, जेणेकरून म्हणजे तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम जाणार नाही, ठीक आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे सगळीचकडे सर्टिफिकेट चालते, ठीक आहे, प्रायव्हेटमध्ये बनवण्यापेक्षा. ओके मित्रांनो, ठीक आहे, तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून बनवून घ्या, म्हणजे तुम्हाला काही तिथे पैसे पण लागणार नाही त्याचेवाले, आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचे पैसे पण तुमचे वाचून जाईल, ठीक आहे. तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून हे तुम्ही बनवू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुपमध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट्सची माहिती मिळू शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग.